कोल्हापुरातील साईक्स एक्सटेन्शन परिसरात पिसाळलेल्या माकडानं एका नागरिकावर हल्ला करून त्याला जखमी केलं होतं. पिसाळलेल्या माकडाला पकडण्यासाठी महापालिका, अग्निशमन दल आणि वनविभागानं गुरुवारी सायंकाळपासून प्रयत्न सुरू केले होते. आज सकाळी या माकडाला पकडण्यात अग्निशमन आणि वनविभागाला यश आलं. कोल्हापुरातील राजारामपूर इथल्या साईक्स एक्सटेन्शन परिसरात एक माकड नागरिकांच्या अंगावर धावून जात होतं, त्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. माकड पिसाळलं असल्यानं काही नागरिकांचा त्यानं चावाही घेतला होता. दरम्यान महापालिकेकडे माकडं पकडण्याची यंत्रणा नसल्याचं सहाय्यक आयुक्त आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील यांनी सांगितलं. वनविभागाकडे तक्रार करा असा सल्लाही त्यांनी दिला, त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत होता. त्या माकडाला पकडण्यासाठी महापालिका, अग्निशमन विभाग आणि वनविभागानं गुरुवारी सायंकाळी प्रयत्न केले, पण अंधारामुळे प्रयत्न थांबले. आज सकाळी साईक्स एक्सटेन्शन परिसरातील चौघांचा माकडानं चावा घेतला, त्यामुळं नागरिकांत भीतीचं वातावरण पसरलं. अग्निशमन विभागाला फोन आल्यानंतर या विभागाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन पिसाळलेल्या माकडाला भुलीचं इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं. त्यानंतर जाळीच्या साह्यानं त्याला पकडून दाजीपूरच्या जंगलात नेऊन सोडण्यात आलं. त्यामुळं राजारामपुरी परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या मोहिमेत अग्निशमन विभागातील स्थानक अधिकारी जयवंत खोत, नवनाथ साबळे, प्रमोद मोरे, संभाजी ढेपले, वनविभागाचे अमोल चव्हाण, विनायक माळी, प्रदीप सुतार, माजी उपमहापौर संजय मोहिते आणि इचलकरंजी वन्यजीव संरक्षण संस्थेचे कर्मचारी सहभागी झाले होते.